मनाचे श्रीमंती आणि माणसातील देव। हिवाळ्याचे दिवस होते। एक म्हातारी भिकारी स्त्री मंदिराशेजारील जागेत भीक मागत होती। भीक मागून उदरनिर्वाह करणे आणि जगणे असेच तिचे आयुष्य होते। तिच्यासोबत एक अनाथ मुलगाही भीक मागत असे। दोघांचेही दिवस फार वाईट होते। एके दिवशी या मंदिरात परदेशी भारतीय परिवार आला। त्या परदेशी भारतीय व्यक्तीने या भिकाऱ्यांना बघितले। तो आपल्या छोट्या मुलांना म्हणाला, यांना भीक मागताना काहीच कसे वाटत नाही, कष्ट केले तर दोन वेळचे खायला नक्की मिळेल, परंतु यांचा भीक मागणे आणि खाणे हाच धंदा झाला आहे। आता हा छोटा मुलगा बघ, याचे शाळेत जायचे वय, परंतु इथे भीक मागतो, याचेही आयुष्य भीक मागण्यातच संपून जाईल, यांना कधी शिक्षणाचे महत्त्व कळणार। तेवढ्यात त्या व्यक्तीच्या मुलाने त्या दोघा भिकाऱ्यांचा फोटो घेतला आणि ते सर्वजण देवदर्शनाला गेले। त्यानंतर तिथे एक मंत्री महोदय आले। त्यांनी त्या भिकाऱ्यांना जेवण्याचे पॅकेट दिले आणि त्या भिकाऱ्यांसोबत फोटो काढले। मोठ्या गर्वाने ते म्हणाले, उद्याच्या वर्तमानपत्रात पहिल्या पानावर आमचा फोटो यायला हवा। मी किती मोठा समाजसेवक आहे हे जगाला कळू दे। त्या मंत्र्याने आपल्या पीए आणि पत्रकारांना बजावले की माझा फोटो पहिल्याच पानावर यायला हवा। आता हा मंत्री गेल्यावर तिथे नंतर एक गीत लिहिणारा गीतकार आला। त्याने त्या भिकाऱ्यांना बघून एक गीत लिहिले। गीतही असे लिहिले की वाचून कुणाच्याही डोळ्यात अश्रू येतील। त्या गीताचे त्याला पैसेही मिळणार होते। परंतु या गीतकारानेही या भिकाऱ्यांना मदत केली नाही। त्यानंतर तिथे एक पेंटर आला। त्याला भिकाऱ्याचे पेंटिंग बनवायचे होते। त्यांनी या म्हातारी भिकारीन आणि त्या मुलाचे सुंदर पेंटिंग बनवले, कारण त्याला ते विकायचे होते। त्यानेही या भिकारणीला मदत केली नाही। परदेशी व्यक्तीचा 15 वर्षाचा मुलगा मंदिरातून बाहेर आला। त्याचा परिवारही सोबतच होता। तो भिकाऱ्याजवळ जाऊन म्हणाला, आजी तुम्ही मंदिरात का जात नाही? देव तुमचे दुःख आणि दारिद्र्य दूर करेल असे तुम्हाला वाटत नाही का? तुम्हाला तर तो खायला पण देईल। ती म्हातारी गप्प होती, पण त्या म्हातारी सोबत असलेला तो छोटा मुलगा म्हणाला, खोट आहे, देव फुकटचे कुणाला काहीही देत नाही। लोक आमच्यापेक्षाही खूप भिकारी आहेत। मंदिरात येऊन भिकाऱ्यागत देवाला घर, गाडी, बंगले, बिमारीपासून मुक्ती आणि काहीतरी मागतच असतात। आम्हाला भीक देणारे त्यांच्या रूपाने येतात हे मला मान्य आहे, कारण मंदिरात येणारे लोक आम्हाला थोडेफार पैसे आणि खायला देतात। त्याच व्यक्तीत आम्हाला देव दिसतो, त्यामुळे मी मंदिरातच जात नाही। यावर तो श्रीमंत मनुष्य म्हणाला, आळशी लोक असेच म्हणतात, बहाणे बनवतात। बऱ्याच भिकाऱ्यांना माझ्या मित्राने काम देण्याचा प्रयत्न केला, परंतु भिकाऱ्यांना काम नको आहे। पुढच्या चौकात जाऊन बघ, तिथे एक भिकारी आहे। तो स्वच्छ कपडे घालतो, चांगले खातो, परंतु भीक मागतो। तुला नवल वाटेल, त्या भिकाऱ्याची दोन्हीही मुलं इंजिनियर आहे, त्यांना चांगल्या पगाराची नोकरी आहे आणि ते आपल्या वडिलांना वागवायलाही तयार आहेत, परंतु हा भिकारीच त्यांच्याकडे जायला तयार नाही, कारण याला भीक मागण्याची सवय पडली, ती सवय जात नाही। अरे, पेपरात तर मी हेही वाचले की काही भिकाऱ्यांची मुंबईत घरही आहेत आणि एक भिकारी तर पोतेभर पैसे जमा करून कधी मेला हेच त्याला कळले नाही। तो मेल्यावर पोतेभर पैसे सापडले तेव्हा सर्वांना खूपच नवल वाटले। परंतु प्रत्येकाची परिस्थिती वेगळी असते, सगळ्यांनाच मी दोष देत नाही। म्हातारी भिकारीन यावर म्हणाली, खरे आहे, मी गरीब घरची शेतकरीन, मुलांनी मला हकलून दिले आणि मी आता भीक मागते। हा मुलगा अनाथ आहे। भिकारीपणाचा आम्ही व्यवसाय नाही केला,
मला माझ्या लायक जर काम मिळाले तर मी ते नक्की करेल. आणि मला तर असेही वाटते की या अनाथ मुलाचे कुणीतरी शिक्षण करावे, परंतु कुणीच ऐकून घेत नाही. सगळे आपला स्वार्थ साधतात. यावर श्रीमंत व्यक्तीचा मुलगा म्हणाला, आजी तुम्ही खरे बोललात, तुम्ही प्रामाणिक रहा. माझ्या मित्राचे गावाशेजारीच एक शेत आहे, तेथे तुम्ही काम करा, मी त्यांच्याशी बोलतो. माझा मित्र तुमची सगळी सोय करेल, तुम्हाला कुठलाही त्रास होणार नाही. म्हातारी या गोष्टीसाठी आनंदाने तयार झाली, कारण तिला चार पैसे मिळणार होते आणि आदरही मिळणार होता. श्रीमंत व्यक्तीला आपल्या मुलाचा दयाळूपणा खूप आवडला. तो त्या अनाथ भिकाऱ्याला आणि त्या स्त्रीला म्हणाला, मावशी मी देवाकडे फक्त एकच मागतो की माझ्या मुलांनी या देशासाठी या जगासाठी काहीतरी चांगलं करावं, मला दुसरं काहीही नको, मी समाधानी आहे. तुमची जर इच्छा असेल तर या अनाथ मुलाच्या शिक्षणाची जबाबदारी मी घेतो. हे एवढे बोलणे ऐकल्यावर ती म्हातारी भिकारीन खूप आनंदली, तिला खूप आनंद झाला. मैत्रिणींनो, दिखाव्यासाठी आपल्या स्वार्थासाठी इतर लोकांनी त्या भिकाऱ्यांना वापरले, परंतु श्रीमंत व्यक्तीच्या मुलाने त्या भिकाऱ्यांना खरोखरच योग्य ती मदत केली. श्रीमंत व्यक्तीने आपल्या मनाचा श्रीमंतीपणा मोठेपणाही दाखवला. आपण प्रत्येक गरजूला मदत करायला हवी. गोष्ट कशी वाटली नक्की सांगा. धन्यवाद.